अज्जी, तुकोबा ते विमानात बसले आणि ते विमान उडून गेलं. पुढे काय झालं? तुकोबा आले का ग परत? पुढची गोष्ट कधी सांगणार? अज्जी, अज्जी झोपलीस का ग परत? अज्जी, अज्जी. मिठू, उठतो का रे? झाली की 5 मिनिटं आता. उठ, चल. संपली बर का तुझी सुट्टी आता? शाळांना आहे ना सुट्ट्याच नाही द्यायला पाहिजे. दिवसभर नुसतं बाहेर फिरायला पाहिजे आणि झोपायला पाहिजे. आओ, ते विठूला उठवा. विठू, उठ, आता कामाला जायचे मला. आजीच्या अंगावर राहिली अजून, माहिती का? उठ विठू. चल आवर पटपट, मला पण जायचं देसाईबाईंकडं. चकल्या करायच्यात, परत उशीर झाला ना तन तन करत बसतात मग त्या. उठ उठ आवर. बस बस, तू लिव करे पापड मिरची. नको, मला नको. रोज रोज नवीन काय शिजवायचं तुझ्यासाठी? एक काम कर, मोठा झाला ना का हॉटेल टाक तुझं, मग रोज शिरा पोहे, मग बस पादत दिवसभर काय. तुमच्या मागं काय वाग लागला का? एवढं भरभर जेवताय? चंदू सोबत जायचंय सांगितलं होतं की तुला, विसरले का काय? चंदू भाऊंना बरं तुम्हीच लागताय सगळीकडं. समजून घे का बाई, वेळ काय आहे, काय बोलते तू? ऐका ना, ह्याला घेऊन जा तुमच्या संग, नाही तर मग दिवसभर आजीच्या माग गोष्ट सांग करण. कोबराया, या खालीन सांगून जा तुमची गोष्ट ह्याला. नको नको, मी नाही घेऊन जात, तूच तुझ्या बरं घेऊन जा त्याला चकली करायला. अजिबात नाही बरं का, नाही तर दिवसभर तिथं चकल्या खायला आणि 2 दिवस पुढचे पोट धरून बसल. मग त्याला माझ्या दसरका पाठव मला हॉस्टेलला. हा हा, आधी इथला अभ्यास करा पूर्ण, चालले हॉस्टेलला. नामा, ओ नामा. हा, आलो आलो. झालं हे जा पप्पा फिरले. आम्ही काय गंमत करायला चाललोय काय? पप्पा काय गंमत? तुझा ना पप्पा संघ मग कळ तुला. तुला एक कळत नाही, हो काय करणार आता तिथं? काही नाही होत, तुला पण आवडते फिरायला. काय रे, नवीन शर्ट घाल काय? पुष्पाबाईंना सांग आईकडे लक्ष ठेवायचं. हां, दिवस बुडायच्या आत या परत. हे जाणं पड ना.
खिडकीतनं बाहेर बघ की काय आहेत गमते जमते आणि मला पण सांगा खिडकी बाहेर आहेत का गमत. अरे खिडकीत बसाय मिळेल ही पण एक गमतच आहे की. तर बघ झाड बघ कशी उलटी पाळतात. बघ की किती मोठी नदी. नदी काय गंमत असते का पप्पा काय गंमत. पप्पा चंदू काकांच्या हातात काय नदी का खराब करतोय तो. प्रथा आहे तशी तुला नाही कळणार लहान आहे तो अजून. त्यासाठी आपण आलोय का इथं. आईतर घालते की राखून झाडाला मग त्यासाठी इथं काय असं नाही बोलायचं मोठं झालं कळेल तुला. पप्पा काय गंमत गंडवला का तुम्ही मला. ही आहे का गंमत. काका हे काय रे. पांढरा चिवडा आहे रे बेटू. पांढरा चिवडा सांग बरं काय आहे पांढरा चिवडा. पोहे खोबर मीठ साखर सगळ्यात पांढऱ्या गोष्ट म्हणून पांढऱ्या चिवडा. एकदम बरोबर हुशार आहे विठ्ठल आमचा. आता काय नाही खाणार त्याला पांढरा चिवडा आवडलाय. आजी तू कधी खाल्लायस का ग पांढरा चिवडा. मला माहित होत तू नसशील खाल्ला. काल रात्री सपनात आलता पांढरा चिवडा. आज मी परत खाल्ला रे. पुरतील का ग 5 रुपये बघतो. मी नाही खेळलं मी चाललं चिवडा खायला. काय काय खायला. तुम्ही नाही खाल्लं का पांढरा चिवडा. ऐ हेड बीट लागले का तुला मार काशील जा. काका चिवडा आहे का. कुठलं पाहिजे तुला. मला पांढरा चिवडा खायचा काय कशील ना. नाही रे विठू संपला कालच
मी गाबराच्या सगळ्या दुकानात बघितलं, कोणाकडेच नाही. अरे तुला दुकानात नाही मिळणार, विकायला नसतो तो. मग तुम्हाला कुठून मिळाला? इतकं आवडलं होय तुला? होय मला लय आवडला, मला खायचं. परत मिळेल मिळेल तुला. पण कुठ सांगा ना. अरे तुझी आजी देईल की तुला? जरा थांब. माझी आजी तर नुसती पडून असते, ती कशी देईल मला चिवडा? अरे दिल दिल जरा वाट बघ आणि जा इथन, काम करू दे. काय बोलायचं ते? हा परत जर का त्या चिवड्याचं नाव काढलं ना घरात तर माझे संग गाठे बर का? कळलं कळलं का? जाता देवा पुढे हात जोड, माफी माग. पण आजी माझ काय चुकलं ग? आणि मम्मीला काय झालं चिडायला? मी तुला आवडतो, तू पण मला आवडतेस. मला माहिती आजी आजी तू माझ्यासाठी नक्कीच चिवडा आणलं. आजी 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 पण तुला तर हलता पण येत नाही. आजी आजी मग तू कशी आणशील माझ्यासाठी चिवडा? आजी आजी कस तरी आणशील, पण आणशील. आजी आजी तुझं ठरलं की मग मला नक्की सांग. आजी आजी जा घरी, मार खायची लोक कोणाला जा घरी. अरे बिट्टू चल आपल्याला जायचंय. अरे तुझी आजी गेली तिथं. पप्पा पण गेले ना सोबत? अरे प्रश्न नको विचारू, बाबा कशी जातील? आजी गेली. आजी काय आजी गेली बाळा, आता नाही येणार परत.
केलं की नाही येणार परत आजी नाही येणार आजी आजी नको मला जेवढा आजी येशील ना तू परत बिट्टू ए बिट्टू चिवड़ा अज्जी 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 आम्ही जातो आम्ही जाणार.